रामटेक तालुक्यातील बोरी घोटी टोक येथील इंदिरा गांधी मुलांची वसतिगृहातील चार विद्यार्थी पेंच प्रकल्पाच्या कांद्री शाखा कालव्यात सोमवारी दुपारी वाहून गेले होते। अंधार झाल्याने सोमवारी सायंकाळनंतर शोध मोहीम थांबवावी लागली होती। मंगळवारी सकाळपासूनच शोध मोहीम पुन्हा सुरू करण्यात आली। एकाचा मृतदेह घटनास्थळापासून 1 किलोमीटर अंतरावर लोहारा येथे, तर दोघांचे मृतदेह 4 किलोमीटर अंतरावर सालई मेढा, तर एक मृतदेह तब्बल 5 किलोमीटर अंतरावरील शिवानी भोणकी शिवारात कालव्यात सापडले। रामटेक उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह कुटुंबांच्या स्वाधीन करण्यात आला। मनदीप अविनाश पाटील, अनंत सांबरे, मयंक मेश्राम, मयूर भांगरे सर्व राहणार नागपूर अशी मृतांची नावे आहेत। ते बोरी घोटी टोक येथे इंदिरा गांधी मुलांच्या वसतिगृहात वास्तव्यास राहून शिक्षण घेत होते। वसतिगृहातील अन्य चार मित्रांसोबत जवळच असलेल्या कालव्यात पोहण्यासाठी गेले होते। पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने कालव्यात उड्या घेताच वाहून गेले। चार विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट होताच वसतिगृहाचे अधीक्षक धनराज महादुले, शिपाई प्रशांत पाटील आणि चौकीदार कैलास वाढवे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला। या वसतिगृहाला समाज कल्याण विभागाची मान्यता होती। येथील चार विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर कुंभकर्णी निद्रेत असणारा समाज कल्याण विभाग खडबडून जागा झाला। मंगळवारी जिल्हा समाज कल्याण अधिकाऱ्यांनी घटनास्थळ आणि वसतिगृहाला भेट दिली। तेथील सोयी सुविधांची यावेळी वसतिगृहात सोयी अनियमितता आढळून आल्यानं या वसतिगृहाची मान्यता तात्काळ रद्द करण्याचा प्रस्ताव समाज कल्याण आयुक्तांकडे पाठवण्यात आला आहे। त्यानुसार वसतिगृहाची मान्यताच रद्द होणे निश्चित मानले जात आहे। घटनेनंतर कारवाई करणाऱ्या समाज कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी यापूर्वी तपासणी केली होती का? केली असेल तर इथे विद्यार्थी कसे राहतात, त्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध आहे किंवा नाही हे त्यांच्या निदर्शनात आले नाही की काय, असा प्रश्न उपस्थित करण्यात येतोय। या प्रकरणी पोलीस पुढील तपास करतायत। महान्यूज 7 करिता राकेश मर्ची, विरामटेक, नागपूर।